हे बघा काय म्हणतोय का, ही जी केळीची लागवड झाली नंतर एवढं रोपाचं प्रमाण स्टॉक ठेवावं लागतं. ओके, त्याच्यानंतर काय फूट पडल्यानंतर लगेच याच्यातला कलम काढायची, कलम काढून आपल्याला. पण हे रोप खूप छोट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा छोट आहे, पण याची नंतर वाढ होते. हा वाढ होती, याच्यानंतर काही असं करपा गिरपा पडल्यात औषध मारावं लागतं. आता हे खूप खराब झालं सारखं दिसतं बघा, त्याच्यावर औषध मारल्यामुळे कसं झालं, औषध मारलं म्हणून कसं झालं, औषध मारावं लागतं. त्याच्यानंतर याला असं डायरेक्ट डायरेक्ट पाणी जमत नाही टाकायला, पाणी कसं याला स्प्रे करावं लागतो त्याला. याच्यानंतर एक असं आपल्याला स्प्रे करून दाखवलं, या पद्धतीने स्प्रे करावं लागतं. आपण डायरेक्टली पाणी टाकू शकत नाही, डायरेक्ट टाकता येत नाही, कारण की याला एकदम जबरदस्त हवामान भेटत असतं बोललो. त्याच्यानंतर जर काही रोग रोगराई पडली तर 22 इंच फवारणी करावं लागतं, 22 इंच पीक लावलेली प्रगती कदा गावली त्याची काढून करून घ्यावं लागतो. आता आपण ते जमून बघायचं जे आपलं जास्त झालं आणि केलं, हा लागवड सक्सेस झाली नंतर काढी काढून. ही आता नरोडे साहेब ज्यांनी केळीची लहानपणापासून जी वाढ केली आणि ते तेच आपल्या केळीची देखभाल करतात, व्यवस्था आपल्याला सगळं काही मार्गदर्शन करते केळीबद्दल. तर ही झाडं किती दिवसाची आहे नरोडे साहेब? तिचं हे झाड याला 20 दिवस झाले लागून, खूप छोटी झाडी समजा वयाना झाली, वयाना छोटे. आणि लागवड करता वेळेस पहिली सरी पाडून, पहिला लिंबोळी पेंड, त्याच्यानंतर 1840, त्याच्यानंतर हे मॅग्नेशियम याचं प्रमाणात अगोदर टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर 12 एक्सेल थोडं थोडं टाकलं. हे सगळे औषधाचे खतं वगैरे टाकून घेतली, त्याच्यानंतर लागवड केली. बरं, हे दोन झाडाचं किंवा चार झाडाचं अंतर हे आपल्याकडे किती? हे आपल्याकडे 5x5 वर आहे. तरी 5x5 तुम्हाला योग्य वाटतं का? समजा 5x5 पेक्षा थोडं जास्त असलं तर चांगलंच. अच्छा, खाद्य घालण्यावर अवलंबून आहे आपली. आपण जर आता या वस्ता ठेवली तर 6 वर बी ठेवू शकता किंवा 8 वर बी ठेवू शकता. त्याच्यानंतर जर एकदम आपल्याकडून जर याच्या प्रमाणात खाद्य जर कमी जर घालू शकते एखाद्या शेतकरी, त्याच्यासाठी 5x5 योग्य, 5x5 योग्य. समजा आपण जितकं खत पाणी जर घातलं तितकं ते घेराव पकडलं म्हणजे कंजेस्टेड होती जास्त, त्याच्यामुळं ही अशी लागवड योग्य आहे. आणि अंतर असलं दाटी लागते त्याला मोठ्यापणे, उन्हाचं फळ आल्यानंतर पानाच्या खाली राहायला पाहिजे, पानाच्या खाली राहिल्यानंतर उन्हाळ्या दिवस त्याच्यावर सावली राहायचं, त्याच्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये फळाला काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे थोडी 5x5 योग्य. आता हे तर 5x5 हे आपलं आता योग्यच म्हणतात ठीक आहे. आणि हे पाण्याचं प्रमाण तर हे ठिबक असायलाच पाहिजे का लहानपणा? ठिबक असायलाच पाहिजे, म्हणजे जेवढी ताकद आहे त्याची कॅपॅसिटी अनुसार आपण पाणी देऊ शकतो, पाणी द्यायला जितकं पाहिजे तेवढं देऊ शकतो आणि भेटतो. त्याच्यानंतर याचा बेड तयार करून मोठं झाड झाल्यानंतर आपण मोकळं पाणी देऊ शकतो. तर हे तरी पण वयाच्या कितव्यापर्यंत आपण ठिबक ठेवतो? वयाच्या आपल्याला शेवटपर्यंत बी ठेवतो. त्याच्यानंतर सिस्टम अशी करते की ठिबक असताना बी मोकळं पाणी देऊ शकतो, बेड केल्यानंतर फक्त मोकळ्या पाण्यात जास्त पाणी लागेल, मोकळे फक्त पाण्याची आवश्यकता ज्या आहे म्हणजे कमी पाणी याला चालू असतो, बस पाणी चालत आहे पण झाड मोठं झाले पाणी भरपूर होतं. बर, आता आपण पोहोचलोय जयनारायण राठी धनगर पिंपरी यांच्या आपण केळीच्या बागामध्ये. तर हे त्यांचे नरोडे साहेब केळीची देखराख करणारे, यांनी ही केळी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत सगळी केळी त्यांची देखभाल केलेली आहे. तर तेच आपल्याला सांगतील पुढे काय काय कशी केळीची देखभाल केली जाते इथे. त्यांच्या हातात आपल्याला हे केळीचे फुलं दिसत आहे, आता हे केळीचे फुलं का तोडल्या जात आहे ते आपल्याला सांगतील. या मुळे याचं कसं असतं, हे जे आपण असं फुल काटलं, फुल काटल्यामुळं फळाचं पोषण होत आणि जे पहिलं जे पील असते खाली, हे पील काढल्यानंतर फेट वाटत, जर आपण पील नाही काढले तर त्याच्यानंतर कमी प्रमाणात वाटत. याला जे देणारं खाद्य ते खाद्य पिलामध्ये शोषण होऊ लागतं,
त्याच्यामुळे खाली पील काढा लागतो म्हणजे कौम बांधले हे बांधल्यामुळे कसं आहे की याचं वजन आल्यानंतर खाली चालले जाते याचं असं झुकत त्याच्याबरोबर सरळ झाड राहण्यासाठी असतो आणि विशेष म्हणजे हे आता आपण फुल काटून टाकले खाली आणि याच्यामध्ये तिसरा गड आला हे जर फळ झालं याच्यानंतर एक फळ असतं एक असल्यानंतर याला असं कट करावं लागतं कट केल्यानंतर आणि बारीक प्रमाण हे फुल काटल्यामुळं याच पोषण होणार पूर्ण एकदम होणार बरं हे फुल तोडताना काय काळजी घ्यावं लागते फुल तोडताना फक्त एक फळ खाली ठेवावं लागतं आपण जर फुल काढलंच नाही हे फळ लागणार नाही हे फुल डेडबाड होणार याच्यानंतर लागणार का नाही आता एवढं हे फुल काढल्यानंतर हे गळून पडणार असं हे आज रोजी काही नंतर हे तुटून पडणार आधी याच्यानंतर फळ लागणार का नाही लागणार आधी याच्यानंतर फळ लागणार एवढंच पोषण होणार याचं पोषण होणार इतक्या पाहिजे फक्त एक फळ ठेवावं लागतो याच्या बरोबर पोहोचून जातो आणि हे जर आपण फुल कमळ फुल जर काढलंच नाही तर याच्यात काय होते खाली खाली चालले जात याला द्रव्य भेटणार फुलच कमळ बरं हे फुल तोडल्याच्या नंतर जे याच्यातून जो पाणी किंवा चीक गळत हे नेमकं काय असतं हे नेमकं म्हणजे याचं द्रव्यच असतं एक खाद्यपदार्थ आपण आता हे चीक जे टपकतो हे टपकणार हे जे खालचं कमळ आहे याच्यात चालले जात आणि हे कट केल्यानंतर आता इतकं जे द्रव्य आता खाली चाललं आज रोजी चाललं पण याच्यानंतर हे कट केल्यामुळं वरच्याला भेटतं आणि हे तोडताना अंगावर जर आलं त्याचं काही होईल का याचे अंगाला डाग पडते डाग निघतच नाही त्यासाठी म्हणजे तुम्हाला एक नवीन ड्रेसच काही वापरायला लागतो शेतकी खात्यातला एक ड्रेस ठेवा लागतो त्याच्यानंतर आता फुल येताना कमळ येताना त्याचा प्रकार दाखवतो फुल काटलं फुल काढल्यामुळं फळाचं पोषण झालं आणि विशेषतः लागवड करता वेळेस मोठ्या साहेब लागवड करता वेळेस संपूर्ण एक लाईन मधीच लागवड आली आपण लागवड समजा 2 फूट वाढल्यानंतर जर तूट लावली तूट लावल्यानंतर त्या झाडाला दुसरं झाड येऊन खाली याच्यामध्ये हे बघा हे झाड नंतर तूट लावले ती तूट लावलेले झाड आता याला काहीच येऊ शकणार तर मग हे खाली वर होण्यासाठी सगळे एकाच टायमाला बरोबर एकाच टायमाला बरोबर आणि लागवड झाल्यानंतर याची तूट पडती किती याची काळजी घ्यावं लागतो बरं तरी सरासरी एका झाडाला किती केळी असतील एक दोन मध्ये 6, 7, 8, 9, 10 याच्यामध्ये जवळपास 12 ते 13 फणीची कॅपॅसिटी 12 ते 13 आणि एका फणीमध्ये सरासरी किती 18 ते 19 समजा 12 × 20 240 केळी किंवा 250 केळी जवळपास एका फणीमध्ये बरीच म्हणतो गेला हा त्याला घड म्हणतात बरं या एका घडामध्ये जवळपास 250 केळी असू शकते आणि झाडाला किती एकच झाड याचे एक वर्षाचे पीक याच्यानंतर आता झाडाची कटाई म्हणा कटाई झाल्याच्या नंतर दुबारा एक वर्ष अजून घेऊ शकतो म्हणजे परत ते ऊसासारखं त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी पण येऊ शकतो पण पाहिजे तेवढं उत्पन्न भेटत अच्छा म्हणजे 2 वर्षात जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं भेटत 2 वर्षात म्हणजे पहिल्या वर्षासारखं दुसऱ्या वर्षी पण उत्पन्न भेटत पण तिसऱ्या वर्षी तेवढं भेटणार शंभर टक्के आज भेटलं नंतर समजा 50 तिसऱ्या टक्क्या याच्यामध्ये निघणार कमळ तुम्हाला खाली काय असतं शंभर काय असत हे बघा सावंत साहेब आता याला 9 महिन्याची जी झाडाची कॅपॅसिटी झाली लागवड 9 महिने झाल्याच्या नंतर आता एका रात्रीतून एवढं फुल बाहेर येतं एका रात्रीतून आधी रात्री फुललेलं फुल खुल्ल्यानंतर आज 8 दिवसामध्ये याची 3 फुटी लांबी 8 ते 10 दिवसामध्ये येऊ शकते म्हणजे 8 दिवसात इथपर्यंत पूर्ण गड तयार उद्याच्या रात्रीमध्ये याला केळं दिसणार आणि हे जे पानं म्हणतात हा ही जे पानं आहे हे पानं का तोडा लागते की फळाला अडचण करीत फळाला अडचण होणे म्हणजे जे पानं काटिले नाही त्याचे तसा परिणाम होते पलीकडे झाडच आहे का ते तसं होत मग त्याच्यानंतर ते काय होतं फळाला जर गुतल्यानंतर त्याचा आकार अलग बदल साईज सारखी राहतो असं त्याच्यानंतर ते जे तुम्हाला दाखवलं ते एका रात्रीच आहे आणि याला 2 दिवस जाईल
हे फुले निघून 2 दिवस झाले. 2 दिवसानंतर याच हे असं खाली फळ येत, त्याच्यानंतर हे व्यवहारचा पापदरा हे निघून जाणार, ऑटोमॅटिक फोडतो. आता हे एक पडला, एक रात्रीमध्ये एक पडणार, ते पडू शकत नाही, त्याची ताकद आहे. अच्छा, हा नवीन ही नवीन आहे आणि असे तैट असते. जन्माच्या वेळेस अशी एकदम नॉर्मल दिसते, नंतर असे फैलते. बरं, तुम्ही कसं ओळखत समजा हे 2 दिवसाचं? 2 दिवसाचं म्हणजे आल्यानंतर याचं कमळ असत, दुसऱ्या दिवशी याच्या पाकळ्या फुलत फुलत एका दिवसात. आणि तुम्ही जे म्हणले हे का काढता, तुम्ही काटल्यानंतर हे बघा, हे जे फळाचं पोषण हे मरेल फळ आहे, हे ऑटोमॅटिक वाढणारच नाही. आता याच्या बरोबरीमध्ये हे एकच फळ राहणार, आणि आपण जे फुल काटलंच नाही तर पेशेल अशा पाकळ्या येत्या खाली गळत गळत जात्या, आणि त्याच्यानंतर याचं खाद्य पूर्ण याच्यात चालल्या जाते, दांडी जाते. बरोबर, म्हणजे फळ वाढण्यासाठी आपले तुरण टाकावं.